मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदाबाई मगर यांचा धाकटा मुलगा राम मगर यांनी बीएससी कृषीचं शिक्षण घेतलं होतं. नोकरीसाठी तो प्रयत्न करत होता. अकोला येथे तो मुलाखतीसाठी गेला होता. घरी परतत असताना त्याच्या मोटार सायकलला अपघात झाला आणि या दुर्घटनेमध्ये रामचा मृत्यू झाला. आभाळा एवढं दुःख मगर कुटुंबावर कोसळलं. शिकला सवरलेला मुलगा गेला आणि मातेनं एकच विलाप सुरू केला. मात्र एवढं दुःख असतानाही आपले रामचे डोळे, हृदय आणि किडनी दान करण्याचा निर्णय या मातेनं घेतला. राम मगर याचे मामा बद्रीनारायण गाडगे यांच्या मुलाची किडनी खराब झाली होती. या मुलालाच रामची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला गेला. कौशल्याच्या रामाने पाच ठिकाणी झाला. आपला राम पाच ठिकाणी आहे बाबा. पाच रामची माय झाले मी. आपला राम एक जगातून गेला. आपलं सोनं हरवलं बाई. आपले पाच राम जिवंत झाले बाबा. याचा आदर्श जनतेने सुद्धा घ्यावा असं आम्हाला वाटतं. सांगण्यात आलं की बाबा अशा पद्धतीने आता हात काही जगत नाही, तर यांनी निर्णय घेतलेले जे डोनेट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तर त्याबद्दल काय, तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणे, माझ्या रामला तरी मला कमीत कमी तो तू मरतोच आहे, आता मेलाच आहे, परंतु मला माझा बाकीच्या या रुग्णामध्ये या लोकांना ज्यांना त्यांना दान दिलं त्यांना जरी ते जिवंत ठेवू शकला तर ती खरी ती श्रद्धांजलीच राहणार आहे. सगळ्यांशी मन मिळावू असलेला राम जरी गेला असला तरी त्याचे अवयव ज्यांना दान केले गेले त्यांच्या रूपानं राम आमच्यात जिवंत आहे अशी भावना या माऊलीची आहे. राम अत्यंत हुशार, उत्कृष्ट तबलावादक, भजन गायक असा होता. त्याला कॅरम खेळण्याचाही छंद होता. तबलावादकही तो होता, त्याचबरोबर पेटी मास्तरही होता. आणि जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रात नाव गाजवणारा कॅरम बोर्ड असेल, या कॅरम बोर्डमध्येही तो जिल्ह्यात प्रथम नेहमी करता येत होता. असा बहुगुणी असणारा राम हा आपणा सर्वांमधून निघून गेला. हे युवकांचं दुःख आम्हा युवकांना अतिशय त्याची हळहळ या ठिकाणी लागलेली आहे. ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला रेफर करण्यात आलं मी औरंगाबादला. तिथे गेल्यानंतर त्याचे काही वेळानंतर त्याला डेथ झाल्यानंतर त्याच्या आईने जे वगैरे ते निर्णय घेतला त्याच्या आवय दान देण्याचा, तो जरी आमच्यात नसला तरी या अवया अंतर्गत आमच्यातच आहे. पोटच्या मुलाचे अवयव दान करून दुसऱ्यांच्या जगण्यात राम आणणाऱ्या या मातेचा निर्णय समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.